set. भाई तुम्ही रडू नका, आता तुम्हालाच धीर धरायला पाहिजे. राजा भाऊ लय मोठा माणूस, फार लवकर गेला, लय वाईट गोष्ट झाली, पण आम्ही आहोत ना. तुम्ही काय काळजी करू नका भाई, आम्ही आहोत ना साहेब. हा बंधू आणि भगिनींनो, आज स्वतः सीएम साहेब या सभेला हजर राहिलेले आहेत. हे विरोधी पक्षाला पटण्यासारखं नाही. माणूस की हीच सर्वश्रेष्ठ आहे हे साहेबांच्या आगमनाने सिद्ध होत आहे. काही राजाभाऊ दाभोळकर आमच्या पक्षाचे नसताना सुद्धा मी साहेबांना दोन शब्द सांगायची विनंती करतो. सभेला जमलेले समदेच आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत. कुणी मित्र पण आहेत. तर राजा भाऊ, कैलासवासी राजा भाऊ दाभोळकर हे देखील आमचेच नाही, एकेकाळी आमच्याच पक्षात होते, म्हणूनच आपल्या कर्तृत्ववान पावलाचा ठसा उमटवून गेले. अशा पावलावर आम्ही नतमस्तक होऊ. एकदा नाही हजार टायमाला होऊ. कमीपणा काय होत्यात, काय कमीपणा? सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो. हे काय थोडंय? अर्थात अशा सच्छील माणसाला जर आमच्या पक्षाचं पाठबळ लाभलं असतं तर असो. लवकरच रिकामे झालेल्या जागेसाठी आम्ही निवडणुका घेणार आहोत. बाकीचे सगळे पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतील. कैलासवासी राजा भाऊंच्या तोडीचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षातर्फे रिंगणात उतरवित आहोत. नाव कळवण्यात येईलच तुम्हाला, लवकरच कळवण्यात येईल. पण तुमची मनं जशी राजा भाऊंच्या पाठीशी उभी होती तशीच आमच्या पाठीशी उभी राहतील यात आम्हाला शंका नाही आहे. यावेळेला प्रचाराची समधी जबाबदारी आम्ही मतदात्यावरच टाकणार आहोत. आणि या शुभकार्यात तुम्हाला मदत करतील तुमच्याच गावच्या कमल जुवेकर, कमल पुरुषोत्तम कांबळे. सुरेख ठेवलंय ये घर, पण तुम्हाला इथं फार दिवस राहावं लागणार नाही पुरुषोत्तम जी. मंत्रिमंडळ वाढवावं लागणारच ना. चहाला बोलवलं म्हणजे चहावरच बोलवण करणार काय आमची? Thank you.
हे म्हणत होते साहेब संध्याकाळी चहाच पितात. आणखीन काय काय आवडी निवडी सांगितल्या तुमच्या यांनी? मोठ्या बॉर्डरची साडी. हा ती दिसतेच आहे घातलेली. तुम्ही घेत नाही? घेते की शी कधीच नाही. साहेब साहेब केव्हा निघताय? पक्षाची बैठक संपली की निघू. जी जी तयारी आहे ना तुमची? कुठे कुठे साहेब? लोणावळ्याला निघालेले आहेत. कार्यक्रम आहे आदिवासी स्त्रियांच्या पुनर्वसनाचा. तुला घेऊन जाणार आहेत बरोबर प्रचाराला. राज्यालाच निघू. आपला बंगला आहे. कार्यक्रम आटपला की लगेच परत. काय नाही पुरुषोत्तम, आमच्या सह्या घ्यायच्या राहिल्या असते तर उद्याच्या उद्या घेऊन टाका. इथली समजी जबाबदारी तुमच्यावरच सोपून जावं लागणार आहे. जी निघू. जाऊ द्या पुरुषोत्तम, अजून लहान आहेत त्या. समजल त्यांना हळूहळू. ए जी आम्ही लोणावळ्याला जाणार. हे शानबागबाईना कळू देऊ नका. या बायकांना मत्सर फार हो. उगाच काय मग परवा. हाँ बोल कमल. पुन्हा तोच प्रकार घडणार आहे कमल. हॅलो कमल. परवा पुन्हा माझ्यावर काय झालं काय? हॅलो कमल. जयंता जयंता कमलवर पुन्हा. काय चालवलंयस तू शकू? शकू काय चालू मला कळेल का? तुझं पिस्तूल जयंता. माझ्याकडे पिस्तूल नाहीये ग. मला शिकवतोस? मला? अरे पायजम्यात पाहिलं मी तुला. पायजम्याशिवाय सुद्धा पाहिलंय. मला सांगतो पिस्तूल नाही. शकू शकू असं वेडेपणा करू नकोस. माझं काय व्हायचं ते होईल पण हे नाही घडू देणार मी. माझा विश्वास बसत नाही शकू की पुरुषोत्तम असं काय करेल म्हणून. सत्तेची हाव सुटली ना जयंता. लालूच रे लालूच. बाबासाहेबांचा हा खेळ संपायलाच हवा. शकू तू असं करू नकोस. माझं ऐक, वाचणार नाही शकू. कमल तर वाचेल. आणि समजा तिला कुठे नव्याने बांधली म्हणजे? तू जिवंत राहणारस ना? राहणारस ना? मग हेच पिस्तूल पुरुषोत्तमच्या नरड्याला लावायचं आणि चाप ओढायचा. मेला घोडा मेला जयंता घोडा मेला. माझा श्वास देखील संपला रे आता. Ha 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 ha.
पुरुषा तुला सीट मिळणार कन्फर्म। तूच म्हणाला होतास ना आडमार्गाने वाट काढायला हवी बळी न जाता। अरे याचा अर्थ एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेऊन असं नव्हे रे जयंता, मी माझा बळी दिलेला आहे। हे तू परस सर काळीज कापत अशा शब्दाने। अरे ती कमल तयार आहे आणि तुझं काळीज कापायला काय झालंय? एनिवे उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडूनी बोलावा। सावधपणे करीत जावा संसार आपुला। लग्नाच्या मंडपाचा मला काही अनुभव नाही पण तरीही शुभमंगल सावधान या ओळीतले सावधान शब्द मला खूप सावध करून गेले। दुसऱ्यांनी वापरलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घर करून राहणार म्हणून सावधान। लग्न लागण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढताना हे शब्द माझ्या कानात सतत घुमत होते, जयंता सावधान। मी तिकडे दुर्लक्ष केलं स्वार्थापोटी। तसं चित्र रंगवायची इच्छा नाहीये रे पण कुंचल्याची किमया जिथे कमी पडते ना तिथं धारधार शस्त्र हाती घ्यावं लागतं। आमच्याच छावणीत येऊन हॅलो सावंत बोलतोय। हा बोला सावंत। बातमी ऐकली? वाचली। स्त्री संघटनेनं मोर्चा मागे घेतलाय। आम्ही जिवंत आहोत ना पण इतर गोष्टी बद्दल काय विचार राहील हाय कमांडचा? सावंत साहेब काय झालं? नाही काय नाही, इथे बाबासाहेब उघडे पळायची पाळी आली आहे, पक्ष फुटायची भीती निर्माण झाली आणि तुम्ही हायकमांडच्या विचाराची कसली वाट पाहताय? करावं तसं भरावं लागतं साहेब, तुमच्या हातात बरंच काही आहे। आम्ही पाठीशी आहोत, नुसता हुकूम नाही करत, वेळ पडली तर मानतोही। आमचे 70 खांदे आहेत तुमच्या पाठीशी, कळवा वाट पाहतो। हे म्हणे माणसं म्हणून जन्माला आली आहेत। शकुंतला ताई म्हणायच्या, मूल जन्माला येतं ते सांगाड्याच्या रूपानं आणि आई या स्त्रीपासून प्रेयसीपर्यंत प्रत्येक स्त्री त्याला प्रेमानं मुठभर मांस लावीत जाते, तेव्हा कुठं तो माणसात येतो? स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागलं ना की तो पदर सोडतो, अशा वेळी पावलं वेडीवाकडी पडण्याचा संभव असतो।
हीच वेळ त्याला सांभाळायची असते, त्रास करून न घेता. पण कधी कधी अविचारानं ते म्हणायच्या, या माणसाचं जेव्हा पुरुषात रूपांतर होत ना, तेव्हा तो बेछूट बनतो, माणूस की विसरतो, पशु बनून सुख ओरबाडण्यामाग लागतो. अशा वेळी बंदुकीचा साप ओढायचा आणि त्या मुठभर मांस चढलेल्या देहाचं पुन्हा सांगाड्यात रूपांतर करायचं. असं काही काही भयंकर बोलायच्या त्या. माझा सांगाडा करण्याची तुझी पद्धत आवडली मला.